महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी पदभरतीवरील निर्बंधाबाबतचा शासन निर्णय पारित केलेला आहे। त्या शासन निर्णयात त्यांनी वाहन चालक व शिपाई यांच्या पदभरतीवर निर्बंध कायम ठेवलेले आहेत। याबाबत आम्ही ठाणे जिल्ह्यातील सगळे वाहन चालक वर्ग 4 चे सगळे शिपाई या शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करतोय। शासनाने हा शासन निर्णय तात्काळ रद्द करून शिपाई आणि वाहन चालक यांची भरती तात्काळ चालू करावी आणि चालू न केल्यास यापुढे त्याबाबत मोठं आंदोलन केलं जाईल। हे मी ठाणे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस या नात्याने आपणास व शासनास आपल्यामार्फत सांगू इच्छितो। या कार्यालयामध्ये आज आम्ही सर्व या जीआरवरती विचार विनिमय करून मी महाराष्ट्र राज्य शासकीय वाहन चालक कर्मचारी संघटना जिल्हा परिषद ठाणे शाखा अध्यक्ष श्री अनिल शेलार यांच्या वतीने आम्ही इथे सर्व शिपाई व वाहन चालक भरती करू नये या धोरणाविरोधात शासनाने जो 31/10/2022 जीआर काढला आहे त्या जीआरची आम्ही होळी करण्याचा विचार आहे। हा संपूर्ण कुटुंबाचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कर्मचाऱ्यांचा अपमान केलेला आहे। शासन एकीकडे आम्हाला गौरव पुरस्कार देते 17 तारखेचा मोदींकडून आणि आता याच्या पाठीमागे सूर्य पुसपल्याचा असा निषेध करतोय आम्ही शासनाचा की जेणेकरून ही भरती रद्द व्हायला पाहिजे आणि वाहन चालक शिपाई वर्ग भरायला पाहिजे। हे माझं मत आहे, नाहीतर आम्ही आंदोलन करणार।